बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर योग्य अशी कारवाई अपेक्षित या ठिकाणी होती ती झाली नाही. किंबहुना बदलापूर घटनेमध्ये उत्स्फूर्तरित्या निदर्शन करणाऱ्या जनतेवर गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्यांच्यावर योग्य कारवाई अपेक्षित होती ती झाली नाही. आणि म्हणून इंडिया आणि महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचा निर्णय त्या ठिकाणी भेटला होता, परंतु उच्च न्यायालयानं बंद करू नका अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या. आणि म्हणून एक मुका आंदोलन या घटनेचा निषेध महायुतीनं जो काय तपास या ठिकाणी केला तो चुकीचा तपास त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही 11 ते 12 या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. खरं तर एका बाजूला या सगळ्या आंदोलनाचा असं करत असताना सरकार किंवा न्यायालयाला अशामध्ये हस्तक्षेप करणं नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे मागच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा नावाचा कायदा आणला गेला होता. त्याची म्हणजे काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे आत्ताच्या निकालावरून या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे, बंद बाबतीत उच्च न्यायालयाचं मत वेगळं असू शकतं, परंतु ही लोकभावना होती, लोकांच्यामधून उद्रेक या ठिकाणी होते. बदलापूरमध्ये देखील भाडोत्री लोकं आणले अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं. आता FIR मध्ये बघितलं तर 100% बदलापूरमध्ये रहिवासी तिथं त्या घटनेमध्ये आहे. आणि म्हणून मला वाटतंय जनताला गृहित धरून घेऊन जाण्याचं काम आता महायुती करते. काल समाज गाडगे आता घेतलेले आहे निर्णय घेतलेला आहे 3 तारखेला त्यांचा पक्षप्रवेश देखील होतोय. कसं बघता त्यांच्या निर्णयाकडे, कारण महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून महायुतीच्या 3 चाकातले आता नटबोल्ट निकाल लागलेले आहेत. जनता काढणारच आहे, परंतु आता हळूहळू नट बोल्ट टायर एक एक बाजूला झालेले आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या ठिकाणी दिसून येईल. ही अनैसर्गिक युती ही लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य नाही. अरे कागलमधून मला वाटते सुरुवात झालेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. संभाजी राजेंचं आपलं काय बोलणं झालं काय नाही? काल त्यांचा मला फोन आला होता, ते भेटायला त्या ठिकाणी येणार आहेत. आम्हाला महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे त्यांचं स्वागतच आहे. खरं तर हसन मुश्रीफ आणि तुमची मैत्री जिल्ह्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या समोर एक धर्मसंघ लाडकी बहीण योजनेचे फलक ज्या पद्धतीने आले त्यावरून सत्ताधारी विरोधी गटावर टीका करत आहेत, दुसऱ्या बाजूला याच मुद्द्यावरून बंदच्या मुद्द्यावरून जे कोर्टात गेले बंदच्या मुद्द्यावर कोर्टात गेलेले सदावर्ते कोण आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांना पाठिंबा कुणाचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये कोर्टात जाणारी माणसं कोण होती, आत्तासुद्धा कोर्टात जाणारी माणसं कोण होती, उच्च न्यायालयाने देखील अत्यंत तत्परतेनं या सगळ्या गोष्टीची दखल घेणं हे सगळं बघितल्यानंतर जे जाणार आहेत ते सरकारच्या बाजूचेच आहेत हे सामान्य माणसाला माहीत आहे. राजे, खरं तर कोल्हापूरमध्ये एका बाजूला लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू होता, दुसऱ्या बाजूला एका लहान मुलीचं इथं नाही. कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातली ढासळलेली आहे. गेल्या 2 वर्षातली आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येईल काही महिलांच्यावरचे अत्याचार, महिला गायब होण्याचे प्रकार असतील, मुलींच्यावरचे अत्याचार असतील, यामधली आकडेवारी वाढलेली दिसते. गृह खातं नेमकं काय करते, गृह मंत्रालय नेमकं काय करते, हे फक्त पक्ष फोडण्याचं काम करते, जनता व्यवस्थित ऐकाने बघायचं काम करत नाही हे दिसून येते. एका बाजूला टिकावत असताना बंगाल कडे बोर्ड दाखवत जाते. बंगाल असू दे कुठेही असू दे या घटनेचा आम्ही निषेधच या ठिकाणी करतोय, परंतु भाजप दुतोंडी आहे. बंगालमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन केलं त्या पद्धतीने इथं आंदोलन करायला काय हरकत नव्हती त्यांना. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतोय. मागच्या वेळीसुद्धा मी सांगितलं की शेवटी राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. साहेब, देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आपले काही सहकारी निर्माण केले होते, चांगले सहकारी, पण आता त्याच लोकांना आता भाजप किंवा महायुतीचं तिकीट मिळत नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मला वाटते त्यांची कोंडी ऑलरेडी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी केलेलीच आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी ऑलरेडी केलेली आहे. आणि आता कारण की आज समरजित गाडगेंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर लक्षात येते की त्यांनी बोललेले आहेत की देवेंद्रजी फडणवीसांच्या कानावर गोष्ट घातल्या असं मी ऐकलं. त्यामुळं आता त्यांची कोंडी मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे या महायुतीमध्ये हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे. समाहित रायांच्या बाजूला आता
ते देखील आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं बोललं जातं. नाही, के पी पाटील साहेब आणि अनेक मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमच्याबरोबर येण्यास उत्सुक आहे, त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून ते मतदारसंघ कुठल्या पक्षाला जातात याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय निश्चितपणे घेऊ.